बुलढाण्यातनं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसतोय. या मुसळधार पावसाचा हाहाकार बुलढाण्यात पाहायला मिळालेला आहे. घरातल्या टीनच्या पत्र्याला बांधलेल्या झोक्यामध्ये एक 6 महिन्याची चिमुकली झोपलेली होती. वादळी वाऱ्यामुळे ती चिमुकली पत्र्याच्या छतासह उडून जाऊन 200 फूट लांब पडलेली आहे. प्रचंड धक्कादायक अशी बातमी ही आहे. या दुर्घटनेमध्ये 6 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. पत्र्याच्या छताला झोळी बांधलेली होती आणि मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे ही झोळी उडून गेली. मुळातच हे सगळे पत्रे उडाले आणि या पत्र्याला लावलेली जी झोळी होती ती 200 फूट लांब उडून गेलेली आहे. आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 6 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. पावसाचं रौद्र रूप बुलढाण्यात पाहायला मिळते. आपण पाहतो की वादळी वाऱ्यांमुळे आणि जोरदार पावसामुळे घराचं छप्पर उडून गेलेलं आहे. मात्र या घरातली परिस्थिती आपण जर बघितली तर या घरामध्ये 6 महिन्याची एक चिमुकली होती. घरात काम सुरू असताना आईनं तिला झोळीत झोपवलेलं होतं. मात्र वारा इतका जोरात आला की छप्पर उडालं आणि या छप्परासह ती देखील उडून गेलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, प्रचंड अशी दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल. नेमकं काय झालं होतं आणि हा अपघात नेमका कधी झाला? तुषार सर, अतिशय मन सुन करणारी ही घटना आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव गुबे या गावामध्ये ही घटना घडलेली आहे. या गावामध्ये रात्री दरम्यान मोठ्या प्रमाणात वारा उधाण आलं होतं. वारा उधाणाचा फटका जो आहे तो गावकऱ्यातील बाकी नागरिकांना बसला खरा, परंतु त्या वारा उधाणामध्ये घरामध्ये 6 महिन्याची चिमुकली त्या ठिकाणी 3 पत्र्याला झोक्यामध्ये बांधलेली झोपलेल्या अवस्थेत त्यामध्ये त्या मुलीच्या आईने तिला त्या ठिकाणी सोडलं होतं. परंतु वारा उधाण एवढा मोठ्या प्रमाणात होता की त्या मुलीच्या घरावरील छतासह ती मुलगी देखील त्या वारा उधाणामध्ये उडून गेली. आणि उडून गेल्यानंतर घराच्या 250 ते 300 फुटाच्या अंतरावर ते मुलगी त्या ठिकाणी आढळलेली आहे. परंतु ती मुलगी जी आहे ती मृत अवस्थेत त्या ठिकाणी आढळलेली आहे. संपूर्णपणे हा फटका जो आहे निसर्गाचा फटका त्या मुलीला बसलेला आहे. आणि अगदी खरं आहे राहुल, आपण पाहतो की निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालेलं आहे आणि दुर्दैवानं या रौद्र रूपात 6 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.